श्री गुरुदेव एवरीबॉडी, मैं आज वीडियो बनाने का कारण है कि मैंने कल उनका लाइव देखा, अर्पिताई नागपुर के। देखो वो कितने स्पष्ट बोलते हैं, मुझे बहुत अच्छा लगा उनका। और वो दिल में जरा भी उनके खोट नहीं है, सच्चे दिल के है वो, और उनका बहुत अच्छा होगा। जो सच्चे दिल के होते ना अंदर, उनको परमेश्वर अपने आप देता है, ये सच है। और उन्होंने बहुत सी बातें किया, वो मैंने बहुत ध्यान से सुना, दो बार वीडियो देखा है उनका कल। और हमारे इंडिया में जात पात का सब ख़त्म होना चाहिए, मैं यानी तू बस, ये इतनी ही पहचान होनी चाहिए, आप कौन है और मैं कौन है, कुछ नहीं। हम एक दिन सब छोड़ के जाने वाले हैं, हमारे पास इतना ही होना चाहिए बस, इससे ज़्यादा हम सोचना नहीं चाहिए कि वो कौन है ये कौन है। लेकिन हमारा इंडिया में, महाराष्ट्र में ज़्यादा है कि आप कौन हैं और आपको क्या जाते, क्यों पूछते हो आप लोग, जात से क्या लेना देना, आप दिल देखो किसी का। और देखो हम जब मर जाते तो हमारी कृति रह जाती है कि नहीं बाबा वो सचमुच अच्छी थी, और नहीं हम लोग अच्छे रहते तो बोलते अच्छा हो गया मर गया क्योंकि वो अच्छी नहीं थी। इसलिए हमारी सबसे पहले कृति अच्छी होनी चाहिए पीछे छोड़ने के लिए, और हमारा दिल अच्छा होना चाहिए सबके लिए। आप सबको अच्छा देखो, और सब्सक्राइब आपका करेगा आपका कुछ नहीं जाता है, एक वीक में एक बार सबका टीवी चैनल देखो, क्योंकि रोज़ रोज़ नहीं देखना है कोई बात नहीं, लेकिन एक वीक में सबको टाइम मिलता है, तो आप ये सब करना है सबके लिए। और ये इसका मीनिंग क्या, आपका पुण्य बढ़ता है, क्योंकि तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, तुम्ही किसी कुणासाठी तरी तुम्ही फायदा केला तर तुम्हाला ते पुण्य भेटतं। आपण एवढ्या लांबपर्यंत जात नाही, पण हे अध्यात्म हे असं शिकवतं, तुम्ही पण जगा स्वामीजी सांगतात आणि दुसऱ्याला पण जगवा, हेच आहे। कारण तुम्ही त्याच्यासाठी अगर आपण काही नाही देऊ शकत तर आपण सबस्क्राईब करून थोडं तुम्हाला नाही आवडते तर थोडंसं बघू तर शकताय ना, तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकताय दुसरं छान व्हिडिओ टाका ह्याच्यापेक्षाही। जसं मला आत्ता त्या ताईंनी सांगितलं घर आणि काय ते काहीतरी आहे त्यांचं चॅनल, आता माझ्या ध्यानात नाही आहे, तर त्यांनी सांगितलं असा असा व्हिडिओ टाकत जा व्हिडिओ, तर मी उद्या टाकणार आहे। ते सभ्य कसे असतात इकडे ट्रेन स्टेशन, वरती मोठे मोठे बिल्डिंग असतात आणि खाली कसं ते ग्राउंड फ्लोअरला कसं ते ट्रेन जाते, ते उद्या व्हिडिओ मी टाकणार आहे थोडा। आणि बघा आरतीताई आपल्या कसं स्पष्ट सांगून, त्यांनी पण सांगितलं की मला पण असंच करतात की सबस्क्राईब अनसबस्क्राईब, कशाला असं करता, तुम्ही केलं आहे ना एकदा करा, बघा माझ्या फोनवर किती सबस्क्राईब, आणि मी बघते थोडं थोडं सर्वांचं, आणि सर्वांना मी त्यांना लाईक पण करते आणि कमेंट पण करते, मला किती लोकांनी मला मेसेज केला आहे मला आमचा पण फॉलो करा, हो का नाही करणार, त्यांचं नाव टाईप करते तर त्यांचे येतात, त्यांचे जरूर येतात, मला माहीत पडतं की त्यांनी काय सांगितलं का सांगितलं मला पण फॉलो करा, तर मी नाव टाईप करते त्यांचं नाम, तर म्हणजे त्यांचे व्हिडिओ तुरंत येतात, तर मी सबस्क्राईब करते आणि बघते पण की काय आहे ना, ते पण इम्पॉर्टंट आहे की आप तुम्ही बघा कधी कधी जे भी लोक यूट्यूबवर आहे सगळं फालतूक नाही आहे, कारण त्याचं मिनिंग आहे काहीतरी, म्हणून तुम्हाला बघायचं आहे। तुम्ही कितीही कामात असू द्या, काम आपल्या पुढचं नाही आहे, आपल्याला ज्ञान मिळतं दुसऱ्याचं बघून पण, आणि बस आपल्याला स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट नाही चिंतायचं आहे, लगेच हात मारायचा सबस्क्राईब। मी आज दोन लोकांना की मला ते राधा आहे ना, राधा भालेकर, एकच आहे राधा, त्या कमेंटवर मला आलं की ताई तुमचं नाव खूप छान आहे तुम्ही मला फॉलो करा, मी नाव टाईप केलं आणि त्यांचा तो व्हिडिओ आला, ते तिकडे राहतात ते कुठं साईबाबाच्या तिकडे, तर मी लगेच त्यांचा एक व्हिडिओ पण पाहिला, त्यांना कमेंट पण केली, आणि मी नाही सांगते असं की मला करा, पण मी कधी कधी मला माझ्या गुरुबंधूंना सांगते की तुम्ही मला करा, माझा हा चॅनल आहे, तर माझे गुरुबंधू करतात मला, आणि स्वामीजी एक दिवस मी येणार नाही इंडियाला तर मी सगळ्यांना सांगणार माझ्या गुरुबंधूंना की मला सबस्क्राईब करा, कारण मी लई ओळखते, मला स्वामीजी खूप हे करतात, मी अमेरिका का करतात कारण ते आपल्या घरी आले होते आणि खूप वेळा आले, एकदा नाही, आणि आता दादाश्री करतात अमेरिकेचं काम, तो दादाश्री पण आता येतात, पण आता नाही आले कोरोनामुळं ना, 2 वर्ष होत आले, आणि
बस एवढ्यासाठी मला नाही पाहिजे कुणाची जळस बिळस. गुरु तेच शिकवतात आपण चांगलं राहायचं, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. आणि आरतीताई माझं किती नाव घेतात, तर माझे गुरु मला समोर दिसतात की माझ्या गुरूंनी माझी कसं कृती करून ठेवली आहे. खरंच मी सांगते गर्व नाही आणि मला कसला गर्व पण नाही आहे, कारण मी मला लई वर्ष झाले अमेरिकेत, मी कशाला गर्व करू. मला जे काय करायचं आहे मी छान का करून ठेवलं माझी कृती. आणि आज आता मला काम करायची पण जरूर नाही, पण मम्मी आजीसाठी येते इकडे, आजीसाठी येते, आजींचं काम करते आणि घरी जाते आणि आपलं हे आपलं काम करत राहते. तो आजच्यासाठी बस श्री गुरुदेव थँक्यू सो मच. मुझे लाईक करना, सबस्क्राईब करना, मेरा व्हिडिओ अच्छा लगा तो, और मुझे आप कमेंट में बताना ये कभी नहीं भूलना. थँक्यू सो मच.